गुड मॉर्निंग, वेलकम इन साईली सायन्स वर्ल्ड। सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी रिपब्लिक डे। मी मुलांना शिकवत असताना प्रश्न विचारला की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मध्ये काय डिफरन्स आहे। बऱ्याच मुलांना 15 ऑगस्ट म्हणजे काय माहिती आहे, पण 26 जानेवारी सेलिब्रेट करण्यामागचे कारण माहिती नाही। म्हणून त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। म्हटले जाते की आपल्या देशात सोन्याचा धूर निघायचा। जसे हिंदीमध्ये सांगितले जाते की जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा। म्हणजे आपला भारत देश खूप श्रीमंत आणि समृद्ध होता। आपल्या या वैभवाला बघून ब्रिटिश आपल्या देशात व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते बनले। ब्रिटिशांनी आपल्याला गुलाम बनवून सुमारे 150 वर्ष राज्य केले। महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या अनेक स्वातंत्र्य सेनानी फ्रीडम फ्राइटरच्या मदतीने 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले। भारताला स्वातंत्र्य तर मिळाले, तरी भारताची स्वतंत्र राज्यघटना नसल्याने कायदे रूल्स ब्रिटिशांचेच होते। ब्रिटिशांच्या कायद्यानुसार आपला राज्यकारभार सुरू होता। आपल्या देशाला स्वतःचे संविधान म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली। डॉक्टर आंबेडकर यांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारतासाठी जगातील सर्वात मोठी राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन लिहिली। या राज्यघटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले आणि 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताचे संविधान तयार झाले। परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून म्हणजेच 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली। म्हणून दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक म्हणजेच गणतंत्र रिपब्लिक डे म्हणून सेलिब्रेट केला जातो। जानेवारीला रेड फोर्ट म्हणजेच दिल्ली येथे लाल किल्ल्यावर झेंडा फडकवून राष्ट्रगीत म्हटले जाते। राजपथावर नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी यांच्याद्वारे परेड प्रदर्शन केले जाते। वेगवेगळ्या राज्यातून आलेले नाट्याविष्कार दाखवले जातात। 26 जानेवारी हा दिवस पूर्ण भारतात मोठ्या जल्लोषाने सेलिब्रेट केला जातो। आजच्या या दिवशी आमच्याकडूनही छोटीशी मानवंदना। सगळ्यांना आमच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।